महत्त्वाची बातमी या संदर्भातली सोशल मीडियावरती. आता मुंबईतल्या वांद्र्यातील गर्दी प्रकरणानंतर सायबर सेलनं अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्यात. आणि याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत सोशल मीडियाचे प्रमुख हरीश बैजल हे जोडले गेलेले आहेत. हरीशजी, काय नेमकी ही कारवाई करण्यात येणार आहे, हे लोक कोण आहेत ज्यांनी अफवा पसरवली आहे, या पुढची कारवाई काय असेल? नमस्कार. मी अगोदर सुद्धा परवा आपल्याकडे जे रोकठोक मध्ये मुलाखत झाली त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं की सोशल मीडिया थोडं जबाबदारीने वापरा आणि त्याचा अतिरेक जर होत चालला तर त्याच्यावरती पोलीस खात्याची नजर असते हे त्या दिवशी मी आवर्जून सांगितलं होतं. आणि या लोकांनी त्याची दखल घेतली नाही आणि कालचा जो प्रकार ज्या लोकांमुळे झाला त्या लोकांना लोकेट करण्याचं काम झालेलं आहे. बहुतांशी लोक त्याच्यातले ज्यांनी ह्या अफवा पसरवलेल्या आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून, मग ते फेसबुक असेल किंवा मग ट्विटर असेल किंवा मग स्वतःचं युट्यूब चॅनल असेल, या माध्यमातून आपण सगळ्यांना लोकेट केलेलं आहे. आणि आता पुढची कारवाई जी आहे तर ती मुंबई पोलीस त्यांच्याकडे वर्ग करण्यात येणार आहे. या अशा पद्धतीच्या अफवा पसरू नयेत यासाठी आता काय खबरदारी घ्यायला हवी त्याबाबत काय सांगाल? जेव्हापर्यंत नागरिक स्वतः जबाबदारीने आणि जिम्मेदारीने वागत नाही तेव्हापर्यंत ह्या गोष्टीने आळा बसणार नाहीये. आणि ह्याच्यात एक गोष्ट कदाचित त्यांच्या लक्षात येत नसेल की सायबर स्पेसमध्ये आपण जे काही कॉमेंट करतात त्याचा फुटप्रिंट हा कधी कधी 2-2 वर्षांपर्यंत राहतो. त्याच्यामुळे जर आपण 2020 मध्ये जर एखादी कॉमेंट टाकली असेल आक्षेप तर ती 2022 मध्ये सुद्धा आपल्याला ती लोकेट करता येईल आणि दोष आपल्याला दोषी व्यक्तींना शोधता येईल. त्याच्यामुळे माझी परत एक कळकळीची विनंती आहे की सोशल मीडिया फार जबाबदारीने वापरा. ज्या गोष्टींबद्दल आपल्याला अधिकारवाणीने माहिती नाहीये त्या गोष्टींबद्दल बोलू नका ना. पण हरीशजी, ही जी 30 अकाउंट ज्यांच्यावर आता कारवाई होणार आहे ती जाणीवपूर्वक त्यांनी हे फॉरवर्ड केलेले आहेत का, ती सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्याकडनं चुकून अशा पद्धतीच्या या अफवा फॉरवर्ड झालेल्या आहेत आणि त्यांच्यावरती काय कारवाई होणार आहे? आता चुकून असो किंवा जाणीवपूर्वक असो, ज्या गोष्टीबद्दल आपल्याला माहिती नाही त्या गोष्टीबद्दल वाच्यता करणं म्हणजे आपल्याला कायदेशीर कारवाई होणारच आपल्यावरती. मग ते आपण हा डिफेन्स घेऊ शकत नाही किंवा हे नजर चुकीने झालेले किंवा आम्हाला माहित नव्हतं हा डिफेन्स त्याला लागू होणार नाही. एपिडेमिक डिसीजेस ऍक्ट जो आहे तो अंमलमध्ये आहे सध्या आणि त्यामध्ये क्लिअर कट म्हटलेलं आहे की चुकीच्या किंवा खोट्या बातम्या पसरू नये जेणेकरून नागरिकांमध्ये भीती निर्माण होईल. कालचा जो प्रकार जो होता तो अतिशय भीतीदायक आणि धक्कादायक प्रकार होता आणि तो जर हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर जर बेजबाबदारीने काल काही लोकांनी केला नसता तर कालचा प्रकार घडला नसता. आणि आता गुन्हे दाखल होणार, दाखल झाल्यानंतर मग अटक आणि सगळे पूर्ण सगळे सोपस्कार होत राहतील. कदाचित जर तरुण असेल तर त्याला नोकरीपासून त्याला वंचित राहावं लागेल. त्यामुळे पुन्हा आग्रह करतोय मी की थोडं रिस्पॉन्सिबली बिहेव्ह करा. ज्या गोष्टीबद्दल आपल्याला माहिती नाही त्याबद्दल शांत राहिलं तर काय बिघडतं ना. अगदी. आपल्याला म्हणजे बातमीदारांना बातमी द्यायचं काम करू द्या, परंतु प्रत्येक माणसाला एक असं वाटतं की सगळ्यात पहिले बातमी मी कोणी देतो मी देतो मी देतो आणि त्या रेस मध्ये मग हे असे प्रकार होतात. तर अशा अफवा पसरवणाऱ्यांवरती सोशल मीडियाची देखील, सोशल मीडिया सेलची देखील, सायबर सेलची देखील करडी नजर असेल. धन्यवाद हरीशजी आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तर सायबर सेलचे DIG हरीश बैजल आपल्यासोबत होते आणि त्यांनी आपल्याला ही प्रतिक्रिया दिली.